गळतगा गावच्या विकासासाठी नेहमीच पुढाकार घेणार धीरज वडर। वडर समाज स्मशानसाठी 5 लाखाच्या कामातून प्रारंभ। गळतगा येथील ग्रामपंचायतीकडून कामाला जोरदार सुरुवात करण्यात आली असून अशा विकास कामांना आम्ही नेहमीच पुढाकार घेऊन कामे पूर्ण करण्यास मदत करू असे आश्वासन ग्रामपंचायत सदस्य धीरज वडर यांनी व्यक्त केले। ते वडर समाजासाठी असलेल्या स्मशानात 5 लाख रुपयातून तयार करण्यात येत असलेल्या स्मशान शेड कामाच्या शुभारंभाप्रसंगी बोलत होते। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी तालुका पंचायत सदस्य सुमन मनोहर वडर या उपस्थित होत्या। प्रारंभी सुमन वडर व अक्षता धीरज वडर यांच्याकडून भूमिपूजन आणि कुदळ पूजन करण्यात आले। ग्रामपंचायत सदस्य संजय कागे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तर सार्वजनिक बांधकाम खात्याचे निवृत्त अधिकारी मनोहर वडर, धीरज वडर, विकास गिंडे, मारुती वडर आणि हनुमंत वडर यांच्या हस्ते कुदळ म्हणून कामाचा शुभारंभ करण्यात आले। यावेळी संजय कागे म्हणाले, गेल्या अनेक वर्षापासून वडर समाजाला स्मशान शेडची मागणी करण्यात येत होती, त्यासाठी धीरज वडर यांनी पुढाकार घेऊन महात्मा गांधी राष्ट्रीय उद्योग खात्री योजनेतून 5 लाख रुपये मंजूर केले आहेत। यातून स्मशान शेडची निर्मिती करण्यात येणार आहे, त्यामुळे येत्या महिन्याभरात स्मशान शेड निर्माण होऊन समाजाला मिळणार असल्याचे सांगितले। इवत्तु गळत ग्रामस्थरु हागू वड्डर समाज वतियिंद नानु धीरज अन्न वड्डर हागू अवर फ्यामिलि मनोहर अन्न सर्गे अभिनंदने हेळ्तीनि। याकप्प अंतंद्रे वड्डर समाजद ओंदु बहुदिनगळ बेडिके इत्तु, नम्म समाजद ओंदु स्मशान भूमि आगबेकंत ओंदु विचार भाळ दिवसगळिंद अवर चालनेयल्लि इत्तु। ಅದಕ್ಕೆ ಸ್ಪಂದನೆ ಕೊಟ್ಟು ನಮ್ಮ ಗಳತ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿ ಯೋಜನೆಯಾದ ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧಿ ಉದ್ಯೋಗ ಖಾತ್ರಿ ಯೋಜನೆಯಲ್ಲಿ ಈ ಯೋಜನೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಧೀರಜ್ ಅನ್ನ ವಡ್ಡರ್ ಇವರ ಮುಂದಾಳತ್ವದಲ್ಲಿ ಒಂದು 5 ಲಕ್ಷದ ಸ್ಮಶಾನ ಭೂಮಿಯನ್ನು ವಡ್ಡರ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಇವತ್ತು ಅರ್ಪಣೆ ಮಾಡಿದ್ದಕ್ಕಾಗಿ ಅವರನ್ನು ನಾ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಎಲ್ಲರಿಗೆ ಅವರ ಅಂದರೆ ಈ ಕಾರ್ಯಕ್ಕೆ ಎಲ್ಲರೂ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದ್ದಕ್ಕಾಗಿ ಅವರ ಫ್ಯಾಮಿಲಿಯನ್ನು ನಾನು ವೈಯಕ್ತಿಕ ಹಾಗೂ ಸಮಾಜ ವತಿಯಿಂದ ಅವರಿಗೆ ಒಂದು ಅಭಿನಂದನೆ ಮತ್ತು ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಅರ್ಪಿಸುತ್ತೇನೆ। धीरज वडर म्हणाले, यापुढील काळात स्मशानाला येण्यासाठी रस्ता, विद्युत पुरवठा, पाण्याची व्यवस्था करण्यात येईल असे सांगितले। ಇಂದು ನಮ್ಮ ಗದಗ ಗ್ರಾಮದ ನಮ್ಮದು ವಡ್ರ ಸಮಾಜದ ಏನು ಒಂದು ಬಹುದಿನದ ಬೇಡಿಕೆಕ್ಕಿಂತ ನಮ್ಮದೊಂದು ಬೇಸಿಕ್ ನೆಸೆಸಿಟಿ ಅಂತ ನಾನು ಹೇಳಕ್ ಬಯಸ್ತೀನಿ। ಈ ನೆಸೆಸಿಟಿ ಒಂದು ಸ್ಮಶಾನ ಭೂಮಿ ಒಂದಿತ್ತು, ಅದನ್ನು ನಮ್ಮ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ವತಿಯಿಂದ ಇವತ್ತು ಒಂದು 5 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಅನುದಾನವನ್ನು ಮಂಜೂರು ಮಾಡಿ ಇವತ್ತು ಆ ಸ್ಮಶಾನ ಭೂಮಿ ಒಂದು ಗುದ್ಲಿ ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡಿ ಇವತ್ತು ಕನ್ಸ್ಟ್ರಕ್ಷನ್ಗೆ ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದೀವಿ। ಇದೇ ಪ್ರಕಾರ ಇದು ಮುಂಬರುವ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಬರುವ ಒಂದು ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಇದನ್ನು ಪೂರ್ಣಗೊಳಿಸ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ, ಅದೇ ರೀತಿ ಇದೇನು ನಮ್ಮದು ಸ್ಮಶಾನ ಭೂಮಿದು ಏನು ಬೇಡಿಕೆ ಬಹುದಿನದಿಂದ ನಡೆದಿತ್ತು, ತುಂಬ ಪ್ರಯತ್ನ ಆದರೂ ಆಗಿರಲಿಲ್ಲ। ಬಟ್ ನಮ್ಮ ಒಂದು ಪಂಚಾಯತಿ ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬಂದಾಗ ನಾವೇನು ನಮ್ಮ ಸಮಾಜ ವತಿಯಿಂದ ಒಂದು ಬೇಡಿಕೆ ಇಟ್ಟಿದ್ವಿ ನಮ್ಮ ಅಧ್ಯಕ್ಷರ ಮುಂದೆ ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಮೆಂಬರ್ಗಳ ಮುಂದೆ ಪಿ ಡಿ ಒಗಳ ಮುಂದೆ, ಅದಕ್ಕೆ ಅವರು ಸ್ಪಂದಿಸಿ ಇವತ್ತೊಂದು ನಮ್ಮ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಬಹುದ್ದು ಅತ್ಯಂತ ಮುಖ್ಯವಾದ ಒಂದು ಸ್ಮಶಾನವನ್ನು ಮಂಜೂರು ಮಾಡಿ ಇವತ್ತೊಂದು ಸಮಾಜ ಸ್ಮಶಾನ ಭೂಮಿ ಒಂದು ನಮಗೊಂದು ಇವತ್ತು ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಸಮಾಜದ ವತಿಯಿಂದ ಹಾಗೂ ನನ್ನ ವತಿಯಿಂದ ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಗ್ರಾಮಸ್ಥರ ವತಿಯಿಂದ ನಾನು ನಮ್ಮ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಪಿ ಡಿ ಒ ಹಾಗೂ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಸದಸ್ಯರಿಗೆ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಸದಸ್ಯರಿಗೆ ನಾನು ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸ್ತೇನೆ। ಅದೇ ರೀತಿ ಇಷ್ಟೇ ಅಲ್ಲದೆ ಇನ್ನು ಮುಂದೆ ನಮ್ಮ ಏನು ಸ್ಮಶಾನ ಭೂಮಿಗೆ ಏನು ಬೇಕಾಗಿತ್ತು ಅಂದರೆ ನೀರಿನ ವ್ಯವಸ್ಥೆ ಹಾಗೂ ಒಂದು ರಸ್ತೆ ಹಾಗೂ ವಿದ್ಯುತ್ತಿನ ವ್ಯವಸ್ಥೆ ಹಾಗೂ ಕುತ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕೆ ಒಂದು ಬೆಂಚ್ಗಳು ಅದನ್ನು ಕೂಡ ನಮ್ಮದು 15 ಫೈನಾನ್ಸಲ್ಲಿ ಹಾಕಿ ಮುಂಬರೋ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಮಾಡಿಕೊಡ್ತೀವಿ ಅಂತ ನಾವು ನಿಮ್ಮ ಮುಖಾಂತರ ನಮ್ಮ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಪೂರ್ಣ ಗ್ರಾಮಸ್ಥರಿಗೆ ನಾವು ಹೇಳ್ತೀವಿ। ಮಾಜಿ ತಾಲೂಕಾ ಪಂಚಾಯತ್ ಸದಸ್ಯ ಸುಮನ್ ವಡ್ರ ಮನಾಲಿ, येत्या वर्षभरापासून येथील ग्रामपंचायतीकडून चांगले विकास कामे करण्यात येत आहेत, यापुढेही असेच कार्य करावे, त्यासाठी वडर परिवार आपल्या सोबत असल्याचे सांगितले। गेल्या वर्षभरापासून ग्रामपंचायतीचे काम जोरात चालू आहे, त्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो। असेच तुम्ही सेवा करत जावा, त्याच्यासाठी आमच्या वडर परिवारतर्फे आमचे सहकार कायमचे राहील। प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्यात आल्याने वड्डर समाजाकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे। यावेळी रवी वड्डर, PKPS माजी संचालक मारुती वड्डर, रघु वड्डर, पांडू वड्डर, गौतम वड्डर, हनुमंत वड्डर, धर्मेंद्र चौगुले, बाबासाहेब पाटील, शिवाजी वड्डर, पांडुरंग वड्डर,
आदींसह वडर समाज बांधव नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.